उदयनराजे भोसले हे साताऱ्यात त्यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे उदयनराजेंच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी शशिकांत शिंदेना सातारकर संधी देण्याची शक्यता आहे उदयनराजेंचा लोकसभेला दुसऱ्यांदा पराभव होणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये उदयनराजे भोसले यांच्या पराभवाची शक्यता साताऱ्यातून वर्तवण्यात आलेली आहे त्यांच्याविरोधात शशिकांत शिंदे हे उमेदवार होते करना साथी। या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपल्यासोबत निवडणूक विश्लेषक सुनील देशपांडे आहेत त्यांच्याकडे जाणार आहे सुनीलजी महत्वाचा प्रश्न आहे सातारा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्येही अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं मुद्दा होता की उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार का हा प्रश्न होता इकडे श्रीनिवास पाटील हे स्वतः निवडणूक लढण्याला इच्छुक नव्हते त्यांच्या ऐवजी शशिकांत शिंदे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली यावरती आपलं मत काय कारण आपला जो एक्झिट पोल सांगतोय त्याप्रमाणे उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यामध्ये पराभव होतोय हो तुमच्या एक्झिट पोलनुसार उदयनराजेचा पराभव होताना दिसतो आहे परंतु मी जो के एक्झिट पोल केला आहे त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये ही जागा भाजपला म्हणजे उदयनराजे भोसलेला लागेल ला असा माझा अंदाज आहे कारण याचं मुख्य कारण असं की श्रीनिवास पाटलांना जी सहानुभूती आणि जे ॲक्सेप्टन्स लोकांचं होतं त्याप्रमाणे शशिकांत शिंदे यांना मिळेल असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट सातारा विधानसभा मतदारसंघ वाई आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघात राजेंना आघाडी राहील आणि कोरेगावमध्ये प्रमाणात शशिकांत शिंदेना आघाडी मिळेल का मोठा प्रश्न आहे मला वाटते त्या प्रमाणात मिळणार नाही आहे कराड उत्तर आणि दक्षिण यावरतीच त्यांना ही निवडणूक मो ह्या दोन ठिकाणी मोठी आघाडी मिळू शकते परंतु माझं मत आहे की तिथं उदयनराजे भोसले हे विजय होतील नक्कीच तर आपल्या मतानुसार उदयनराजे भोसले यांचा या मतदारसंघात विजय होईल अशा प्रकारचं मत आहे मी विशाल लिंगायत सर यांच्याकडे जाणार या आहे विशाल विशालजी एक महत्वाचा प्रश्न आहे तर आताच अशी देखील मतामध्ये संभ्रम देखील आहे उदयनराजे भोसले यांचा विजय होईल पराभव होईल मात्र आपले जे सर्वे सांगतात त्याप्रमाणे उदयनराजे भोसले यांचा या मतदारसंघात पराभव होईल अशा प्रकारची शक्यता वर्तून येते या संदर्भात आपला नेमका अंदाज काय आणि जर उदयनराजे भोसले यांचा या साताऱ्यामध्ये पराभव होणार असेल तर त्याची नेमकी काय प्रामुख्याने कारणे असू शकतात आमच्या रुद्र रिसर्च अँड अनालिटिक्स या सर्वेच्या प्रमाणे सुद्धा साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचा पराभव चाळीस ते पन्नास हजार मतांनी होईल असं आम्ही दाखवलेलं आहे याची प्रामुख्याने कारणे आपण असेच म्हणू शकतो पश्चिम महाराष्ट्र आपण हा बेल्ट एक पकडायला हवा पश्चिम महाराष्ट्र बेल्टमध्ये शरद परा पवार नावाची जादू चाललेली आपल्याला दिसून येते आमच्या रुद्रच्या सर्वेनुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद दोन जागा वगळता महाविकास आघाडी हे क्लीन स्वीप करताना दिसून येते तुम्ही पकडा कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडून येताना दिसून येत आहे हातकनंगलेच्या तिरंगी लढतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येताना दिसून येत आहे माढ्याची लढाई ही वन सायडेड दिसून आली शिरूरची सुद्धा वन सायडेड दिसून आली क्लोज फाईट आपल्याला नगरमध्ये पुण्यामध्ये ही क्लोज फाईट त्या ठिकाणी इश्राईजामी महाविकास आघाडीला दिसून दिलेला आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार शरद पवारांसोबत जे पक्ष फुटीदी झाली त्याची सहानुभूती ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसून येत होती साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे कोरेगाव भागातील रहिवासी असल्यामुळे मागच्या वेळेस मागच्या वेळेस जे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कोरेगाव वाई सातारा भागात जे कमी मतदान मिळालं होतं यावेळेस त्याची भर शशिकांत शिंदे यांनी यांनी काढलेली दिसून येते त्यामुळे तें त्यांना सातारा विधानसभा वगळता उर्वरित पाचवी विधानसभेमध्ये लीड भेटेल अशी परिस्थिती असं आम्हाला रिसर्च करताना आम्हाला सातारा लोकसभेमध्ये दिसून आलं नक्कीच विशालजी म्हणजे थोडक्यात आपल्या म्हणण्यानुसार पक्षपुटीचा जी ज्या पक्षपुटी ज्या प्रकारची सहानुभूती सध्या महाराष्ट्रामध्ये त्यासह अन्यही कारणे आहेत उदयनराजे भोसल्यांचा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव होण्यासंदर्भात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा